संस्था बऱ्याच ठिकाणी बंद होत होत्या, परंतु आता सातत्याने आपल्याला डे देखील स्पर्धा पाहायला मिळते. पूर्वी नाईट बघायला मिळायच्या, मात्र आत्ता मार्च एंड आलाय तरी देखील डे स्पर्धा पाहायला मिळत आहेत. आणि याचंच कारण म्हणजे 40+ची जेव्हा निर्मिती झाली, आदरणीय अर्जुनभाई पाटील यांच्या माध्यमातून एक संकल्पना, एक रोपटं लावलं, मात्र आज ते वृक्षामध्ये वाटचाल करताना दिसतंय. गोलंदाज मधुकर पहिल्या षटक, गोलंदाज मधुकर फलंदाजी करतोय वाडेकर संघाचा गणेश पाटील आणि विजय. पहिला चेंडू तिसऱ्या पंचांची मागणी केली. कैलास पोरजी आपण जा. तर आपण पाहता सातत्याने मैदानाची पाहणी करताना, सातत्याने पूर्ण मैदानाला फेरफटका मारत असताना आमचे संदीप पाटील असतील. एकच ओळखतोय आम्हाला, परंतु पाच जण ते सातत्याने फेरफटका मारतायत. कुठे काही कमतरता आहे का? रत्नाकर आहे. पहिला चेंडू निर्धाव गेलाय, पहिल्या चेंडूवर कोणती धाव लाभली नाही. निर्धाव चेंडूची शांतता, अतिशय चांगला असा चेंडू. एकच धाव आली, गणेशानं हुक करण्याचा प्रयत्न जरूर केला, मात्र शॉर्ट स्क्वेअर लेग रिजनमध्ये चेंडूला पकडलं. तोपर्यंत एकच धाव आली, एका धावीबरोबर धावसंख्या देखील एक. वेल प्रत्येक चेंडूमागे वेल घेऊ नका, कारण आपण वेलेला महत्व द्याल तरच आपल्याला सामने चांगले ओव्हर षटकांचे पाहायला मिळतील. अतिशय चांगली अशी गोलंदाजी, चेंज ऑफ पेस गोलंदाजी करतायत मधुकर पाटील. अतिशय चांगली गोलंदाजी, क्षमता आहे तुमच्यामध्ये आदरणीय नरेश म्हात्रे साहेब. साहेबांचं या ठिकाणी आगमन झाले, साहेबांना विनंती करतो आपण व्यासपीठावर या. या चेंडू रुक केलाय, चेंडू जातो पहिले रिजन मध्ये चार धावांसाठी. तर या ठिकाणी चार धावा आल्यात आणि नक्कीच लग्न सराईचे गीतं आपल्यासमोर सादर करतो आहे आमचे डी जे मास्टर चंद्रकांत फोटाणे, त्यांचे सहकारी. सातत्याने मनोरंजन कसा होईल हीच वाटचाल आहे त्यांच्या माध्यमातून. धावसंख्या धावफलकावर पाच धावा. धावसंख्या धावफलकावर पाच. निर्धाव चेंडूची शांतता, अप्रतिम गोलंदाजी. या ठिकाणी गोलंदाज मधुकर अतिशय चांगली गोलंदाजी करतोय. दबाव दबाव दबाव. निर्धाव चेंडूची शांतता, षटक समाप्त झालं. एका षटकानंतर धावसंख्या धावफलकावर पाच. मनोहर पाटील देखील मैदानाची पाणी सातत्याने करतायत. त्या ठिकाणी कोणती कमतरता आहे का? असल्यास आपण निर्देशनास आणू आणि ह्याच अतिशय चांगलं आयोजन या ठिकाणी कसं होईल हीच वाटचाल प्रत्येकाच्या मनामध्ये, हाच हेतू बाळगून सर्वजण या ठिकाणी मेहनतीची पराकाष्ठा करतायत. षटक समाप्त झालं. पहिले षटकामध्ये अचल इलेव्हन संघाची धावसंख्या पाच धावा. कुठेतरी धावा वाढवाव्या लागतील. एकीकडी बाद झालेलं नाही, मात्र एका बाजूला जर पाहिलं प्रसाद तर एकीकडी बाद झालेलं नाही, मात्र एका बाजूनं गोलंदाजानं जी जबाबदारी दिली होती मधुकर याच्यावर, ती जबाबदारी कशी पार करावी हे दाखवून दिलं. अतिशय चांगली गोलंदाजी. ज्यावेळी तुम्ही चांगली गोलंदाजी कराल
त्यावेळी नक्कीच धावा कमी पाहायला मिळते. काय म्हणशील प्रसाद? नाही, फलंदाजांनी मात्र ऑब्जेक्शन घेऊन सुद्धा मात्र कुठेही न डगमगता चांगली गोलंदाजी केली असं मी म्हणेन. नमनात फक्त 5 धावा खर्च केल्यात, ही सगळ्यात महत्त्वाची भूमिका. आणि आपण पाहिलं की पहिले जर 3 सामने आपण पाहिले, पहिल्या सामन्यात आपण 17 धावा पाहिल्या, दुसऱ्या सामन्यात 18 धावा पाहिल्या, तिसऱ्या सामन्यात 18 धावा पाहिल्या, पण नंतर मात्र जसं ऊन मात्र तुम्हाला पाहायला मिळते अत्यंत कडक ऊन, रणरणत ऊन, आणि अशा मुमेंटला मात्र गोलंदाज वेगळी छाप सोडत आहेत. आणि कमी धावसंख्या मागच्या 2 सामन्यात आपल्याला पाहायला मिळते की कमी धावसंख्या खर्च केल्या जात आहेत. मागच्या आपण पाहिलं की पहिल्या इनिंगमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या, पण आता मात्र फक्त 5 धावा खर्च केल्यात पहिल्या षटकामध्ये. जसं गोलंदाज तापतोय तसं फलंदाजाला त्यांनी तापवलं असं म्हटलं तरी वावगड आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये केवळ 5 धावा या चेंडूला मिडविकेट रिजनमध्ये जरूर खेळलाय. तोपर्यंत एकच धाव आली गणेशाला, एका धावेबरोबर धावसंख्या 6. गोलंदाज विनोद पाटील, संघ नायक आहेत विनोद पाटील. आणि विनोद पाटीलला मी बऱ्याच वेळा पाहिलं, चांगले षटक हाताळत आहेत. जबाबदारी काय, संघनायकाची भूमिका काय, हे त्यांनी नेहमीच दाखवलंय. मात्र एका बाजूला संघनायक विजय आहे, विजयकडनं देखील अपेक्षा असतील अचल 11 संघाला. या चेंडूला हुक करण्याचा प्रयत्न जरूर होता, मात्र जमलं नाही. तोपर्यंत चेंडू निर्धाव गेला आहे. निर्धाव चेंडूची सांगता, विजयकडनं अपेक्षा असतात अचेल 11 नारिवली संघाला. स्क्वेअर कट केला आहे चेंडू, चेंडू येतोय सीमारेषेच्या बाहेर, 4 धावा. आणि कुठेतरी अचेल 11 वाडेकर संघाची धावसंख्या वाढतो या ठिकाणी. या ठिकाणी जर 8 रस्त्याने गेलो तर धावा नक्कीच येतील, म्हणून या ठिकाणी विजयनं 8 रस्त्याने जाण्याचा प्रयत्न केला आणि 4 धावा देखील आल्या आहेत. सन्मान दिला चेंडूला, हुक करण्याचा प्रयत्न मगाशी पाहिला तो जमले नाही, त्याच्यानंतर लगेच स्क्वेअर कट करून 4 धावा आल्यात. पुन्हा तशाच प्रकारचा कट करतोय तो धावेचा प्रयत्न, मात्र या ठिकाणी विजय बाद झाला. ही आत्महत्या आहे. पहिला गडी बाद, धावसंख्या धावपलकावर 10. चांगली फलंदाजी केली मामानं देखील सामनावीराचा मानकरी तो ठरला होता. मात्र या ठिकाणी सुधीरला पाठवण्यात आलंय, कारण धावा कुठेतरी कमी पाहायला मिळत आहेत अचेल 11 वाडेकर संघाची. धावगती पाहायला मिळते, 10 धावा. पहिला गडी बाद झालाय. पहिल्या षटकामध्ये P1 वापर होता, P1 नेहमी 17-18 धावा आम्ही येताना पाहिले आहेत. मात्र या ठिकाणी वाडेकर संघाचा फलंदाज काही बॅकफुटवर आलाय ना, केवळ 5 धावा पाहायला मिळाल्या. अतिशय चांगली गोलंदाजी विनोदाची, लेग स्टंपच्या खूपच बाहेरून गेलाय. एका धावेची भर, धावसंख्या धावपलकावर 11. धावसंख्या 11 धावपलकावर पाहायला मिळते. हवेच्या विरोधात मध्ये फलंदाजी चालू आहे, आणि ज्यावेळी हवेचा एंड येतोय त्यावेळी षटकार चौकारांची आतषबाजी पाहायला मिळतोय. कट केलाय चेंडूला, आणि हा चेंडूला थांबवून अवघड जाईल, कारण हवेच्या बाजूला चेंडू वेगाने येत आहेत. आठवण करून देत आहेत वारा काय वाहतोय. खऱ्या अर्थानं या वाऱ्याच्या ज्यावेळी एंड येतो त्यावेळी षटकार खूप लांब जाताना आम्हाला पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी धावसंख्या धावपलकावर 15 धावा. विनोद अतिशय चांगला असा चेंडू स्टेट ड्राईव्ह केला आहे, चेंडू जातो लॉंग अपमध्ये. एकच धावेवर संतुष्ट व्हावं लागलं सुधीर याला. षटक समाप्त झालं, 2 षटकानंतर धावसंख्या धावपलकावर 16.
धावसंख्या 16, पहिल्या षटकामध्ये 5 धावा होत्या, सरासरी पाहिली 5 ची. दुसऱ्या षटकामध्ये धावसंख्या पाहायला मिळतात 16, सरासरी पाहू शकता 8 ची सरासरी आपल्याला पाहायला मिळते. आणि सरासरी कुठेतरी वाडेकर संघाच्या फलंदाजांना वाढवावी लागेल. ज्यावेळी अचल 11 वाडेकर संघ जर 40-45 धावा या ठिकाणी पूर्ण करतोय, तर संदर्भ संघाला देखील बॅकफुटवर आणण्याची क्षमता वाडेकर संघाच्या गोलंदाजांमध्ये आहे. प्रसाद, आपण सातत्याने पाहिलं, वाडेकर संघ खूप फॉर्ममध्ये आहे. बऱ्याच ठिकाणी त्यांनी अंतिम क्रमांक फटकावला आहे 40+ माध्यमातून. मी सातत्याने पाहतोय की आदरणीय विश्वनाथ शेठ मस्कर यांच्या वाढदिवसानिमित्ताने स्पर्धा झाली, त्या ठिकाणी देखील अंतिम प्रथम क्रमांक फटकावला. करोलेच्या मैदानावर देखील प्रथम क्रमांक फटकावला. बरेच आमच्या डोळ्यासमोर पाहिलेले आम्ही चित्र आम्ही सांगू इच्छितो. आणि मालिकावीरसाठी विजयला बाईक देखील लाभली होती. आणि कुठेतरी तशाच प्रकारे खेळ करण्याचा प्रयत्न आहे अचल 11 वाडेकर संघाचा. उमेशला देखील आम्ही उमेश उद्या येईल त्याच्याविषयी आम्ही सांगू इच्छितो, कारण उद्या संघ आहे त्यांचा नवापाडा संघ. तर गोलंदाज आहे गिरीश, जुनी जाणते गोलंदाज, डावकुरे हाताचे गोलंदाज आहेत, खूपच वर्षाचा अनुभव आणि 40+ चांगल्या प्रकारे खेळतायत ते आम्ही सातत्याने त्यांना पाहिलंय. गिरीश पहिल्या चेंडूवर प्रहार केलाय, चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर, खूपच लांब षटकार. आणि या षटकाराला पहिल्या चेंडू, मी मगाशीच म्हटलं जसा वारा तसा चेंडू बाहेर जातोय, फक्त चेंडूला दिशा देणं गरजेचं आहे. धावसंख्या धावपलकावर 22. इनसाइड एज चेंडू जातोय थर्ड मॅन रिजन मध्ये, फाईन लेग बाजूने चेंडूने कलाटणी घेतली आणि चौकार. जरी 2 षटकामध्ये 16 धावा आले असतील, सरासरी 8 ची जरी आले असेल, मात्र उर्वरित 2 षटकामध्ये धावा कशा येतील ह्याच हेतूने फलंदाजी करतात दोन्ही फलंदाज. खास करून सुधीर व्यापारी असेल, गणेश असेल, चांगल्या प्रकारे खेळपट्टीवर खेळत आहेत. सुधीरनं 2 चेंडू आतापर्यंत खेळले आहेत, 2 चेंडूमध्ये सलग 1 चौकार 1 षटकार पाहायला मिळतोय. अतिशय चांगला चेंडू जोराचा अपील, एकच धाव आली सुधीर याला एका धावेबरोबर, बाईचा इशारा आलाय, लेग बाईचा इशारा एका धावेबरोबर. धावसंख्या 27 धावा धावपालकावर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. चला पॅवेलियनमध्ये आपण आवाज देऊ नका, कारण चांगली स्पर्धा आहे. धावसंख्या 27, जोराचा अपील, निर्धाव चेंडूची शांतता, चेंज ऑफ पेस गोलंदाजी करतायत गिरीश. गिरीशाने 2 चेंडूमध्ये 10 धावा खर्च जरूर केले आहेत, मात्र त्याच्यानंतर 2 चेंडूमध्ये तब्बल 1 धाव खर्च करतोय. कुठेतरी गोलंदाजी करत असताना बदलाव घडून आणत आहेत, आणि ज्यावेळी तुम्ही गती परिवर्तन कराल त्याचवेळी तुम्हाला यश लाभेल. या चेंडूवर प्रहार जरूर केलाय, स्क्वेअर लेग रिजनमध्ये 6 धावांसाठी षटकार. हाच तर खरा विजय आहे कल्याण डोंबिवली असेल ठाणे, कारण ग्रामीण क्रिकेट 40+ असेल, यंग पिढी असेल, मात्र सातत्याने आपल्याला खेळताना दिसत आहेत. अतिशय चांगला चेंडू होता, खोदून काढण्याचा प्रयत्न जरूर केलाय. वाईट चेंडू लेक्स्टमच्या खूपच बाहेरून गेलाय. एका धावेने भर धावसंख्या धावपलकावर 34 धावा. विनोद पाटील यांचं गीत
ऑफ स्टंपच्या खूपच बाहेरून जातोय पंच रमेश म्हात्रे. आम्हाला इशारा कळवित आहेत व्हाईट एका धावेची भर, धावसंख्या धावपलकावर 35. ज्या दोन षटकामध्ये 16 धावा होत्या त्या मात्र या ठिकाणी आतापर्यंत 19 धावा खर्च करतोय गोलंदाज गिरीश. अतिशय चांगला चेंडू जोराचा अपील. षटक समाप्त, 3 षटकानंतर धावसंख्या धावपलकावर 35. सहाशे धावगती गुरु जोशी आणि श्रीकांत जोशी यांचं देखील आगमन झालंय. बडी नवपाडा या चेंडूवर स्क्वेअर कट केलाय, चेंडू येतोय तडमेन रिजन मध्ये 4 धावांसाठी. धावसंख्या धावपलकावर पाहायला मिळते 4 धावे बरोबर 39 धावा. आता कुठेतरी मामा आणि विजय यांच्या मनामध्ये हास्याची लाट निर्माण झाली चेहऱ्यावर, कारण 2 षटकामध्ये केवळ 16 धावा होत्या. मामा खूप नाराज होता, आता मात्र त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतोय कारण धावा यायला सुरुवात झाली. धावा कशाही येवत परंतु येणं गरजेचं होतं. अचल 11 वाडेकर संघ पुढे सरकावतोय धावसंख्या धावपलकावर 39. पुन्हा तशाच प्रकारचा कट करतोय स्क्वेअर कट, चेंडू येतोय सीमारेषेबाहेर 4 धावांसाठी. चला तर मी या ठिकाणी आमचे मान्यवर जे उपस्थित आहेत आदरणीय नरेश म्हात्रे साहेब समाजसेवक साहेबांना विनंती करतो आपण या, तसेच अरुण गोरपेकर साहेब आपण देखील यायचे आहे व्यासपीठावर. या ठिकाणी आपला येतोची सन्मान केला जाईल. आपण या 4 धावेबरोबर सलग कलाईचा वापर करतोय फलंदाज सुधीर व्यापारी. मी मगाशीच म्हटलं वन डाऊनचा फलंदाज हा घातक असतो आणि कसा घातक आहे हे दाखवून दिलं सुधीर व्यापारीनं. सलग 2 चेंडूमध्ये 2 चौकार या ठिकाणी येत आहेत, हवेचा फायदा कसा घ्यायचा हे दाखवून दिलं. शत्ररक्षक लावल्यामुळं सुधीर व्यापारीवर दबावाला प्रसाद, नाही तर अन्यथा हा चेंडू देखील ह्याच दिशेला चेंडू थर्डमॅन रिझनमध्ये चौकार आला असता. मात्र मनामध्ये द्विधा निर्माण झाली आणि चेंडू मात्र डॉट गेलाय. स्टेट ड्राईव्ह केलाय, चेंडू जातो लॉंग ऑन मध्ये, दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल आणि या चेंडू सीमारेषेबाहेर 4 धावा. संघनायक या ठिकाणी उपस्थित आहेत, वसार संघाचे संघनायकाने यायचा आहे आदरणीय नरेश म्हात्रे साहेब. अरुण गोरपेकर साहेबांना देखील विनंती करतोय आपण व्यासपीठावर या, आपला देखील या ठिकाणी येतोची सन्मान केला जाईल. तीन चौकार आतापर्यंत पाहायला मिळाले सुधीर व्यापारी याच्या माध्यमातून.
दोन चेंडू में दोन सलग चौकार, तीसरा चेंडू डॉट, चौथे चेंडू वर चौकार। तर मी विनंती करतो या ठिकाणी हरिश्चंद्र पेलवान साहेबांना की आदरणीय नरेश म्हात्रे साहेबांचा या ठिकाणी आपण सन्मान करावा। अद्यापि दोन चेंडूचा सामना बाकी आहे, धाव एका चेंडूचा सामना बाकी आहे। धाव संख्या धाव फलकावर 47 धावा 48। तर हरिश्चंद्र पेलवान साहेबांना विनंती करतोय की या ठिकाणी आदरणीय नरेश म्हात्रे साहेब यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय। ओकेला चेंडूला हवेमध्ये मात्र सीमारेषेच्या बाहेर चार धावा, धाव संख्या धाव फलकावर 52 धावा। दोन षटकामध्ये फक्त 16 धावा होत्या, मात्र दोन षटकामध्ये तब्बल जर विचार जर केला तर जवळजवळ 36 धावा या ठिकाणी केल्या आहेत। अतिशय चांगली सुरुवात, चांगली फलंदाजी या ठिकाणी केली, खास करून सुधीर व्यापारी असेल, गणेश असेल, या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून धाव संख्या उभाराव्या लागतील संदर्भ संघाला। 53 धावा चार षटकामध्ये। आदरणीय अरुण गोरपेकर साहेब यांचा देखील सन्मान केला जातोय। मी विनंती करतोय हरिश्चंद्र पेलवान साहेबांना की साहेबांचा सत्कार करावा। तसेच नवापाड्याचे श्रीकांत जोशी आमचे मित्र यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय। श्रीकांत जोशी बडी यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय। तर पुढचा सामना असेल नागाव संघाचे संघनायक आणि वसार संघाचे संघनायक। तर या पुढचं समालोचन करतील आमचे मित्र प्रसाद परब, मॅन पर डोंबिवली। या ठिकाणी श्रीकांत जोशी याचा सन्मान केला जातोय। तर नागाव संघाचे संघनायक या ठिकाणी उपस्थित आहेत। वसार संघाचे संघनायक तर या सामन्याचं नाणेफेकी करतील अरुण गोरपेकर। अरुण गोरपेकर आपण या नागाव आणि वसार यांच्यामध्ये नाणेफेकी होतोय। अरुण गोरपेकर साहेब या सामन्याचं नाणेफेकी करतील। दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना, तिसरा सामना असेल। पहिल्या फेरी दुसऱ्या फेरीतील दुसरा पहिला सामना जिंकला तो खाडी संघानं। दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना चालू आहे वाडेकर विपक्ष संदप आणि तिसरा सामना असेल वसार विपक्ष नागाव। वसार संघानं नाणेफेकी जिंकून क्षेत्रक्षय स्वीकारला आणि नागाव संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय।
थँक्यू, धन्यवाद नवनाथ. या सामन्याच्या अगोदरच भरपूर चर्चा होती, खास करून या दोन्ही संघांची, जेव्हा एकमेकांसमोर येतील एक चांगलं चित्र पाहायला मिळेल. पण पहिल्या दोन षटकात खूप वेगळं चित्र होतं. अवघ्या 16 धावा धावफलकावर असताना नंतरची दोन षटकं या वाडेकर संघासाठी किती फलदायी ठरली आहेत, कारण तब्बल 36 धावा आल्यात नंतरच्या दोन षटकांमध्ये. बघायचं आहे 53 धावसंख्येचं उत्तर घेऊन मध्ये चातमध्ये उतरलाय तो पाटील आणि संदप संघ. सुनील चौधरी शॉर्ट ऑफ गुड लेन, चेंडू बॅकफुटला गेले, अप्रतिम अपिश कव्हर ड्राईव्ह, सुरेख फटका, चोख प्रत्युत्तर, चेंडू कव्हर बाउंड्रीच्या बाहेर, चौकार. तर सुनील चौधरी यांच्या गोलंदाजीवर आक्षेप घेतला गेलाय आणि बघायचं आक्षेप सिद्ध करण्यासाठी कैलास पुरजी मध्याच्या हातमध्ये जात आहेत. जर आक्षेप सिद्ध झाला तर स्पर्धेमध्ये सुनील चौधरी म्हणजे सुनील मामा गोलंदाजी करू शकणार नाही. पहिल्या चेंडू शॉर्ट ऑफ गुड लेंथ प्रयोग करायला गेले, एक्सपेरिमेंट करायला गेले, पण त्या प्रयोगावर मात्र खरपूस समाचार घेता फलंदाजांनी चौकार वसूल करून खातं उघडलं स्वतःचं आणि संघाचं. चेंज ऑफ द पेस, गतपेदी परिवर्तन, गुड बॉलिंग, फुल लेंथ होती, इनस्विंग होता, आतमध्ये आणलं चेंडूला आणि बीट केले स्टाकिंग इला फलंदाज मधुकर पाटीलला. मधुकरच्या सोबत आलेत सचिन पाटील. ऑन साइडला उंच द गेलाय, लांब सुद्धा जाणार, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क, षटकार. पाहायला मिळतो आणि जे त्यांचे मेन प्लेयर असतात, की प्लेयर असतात, यांच्याकडे सुद्धा मात्र खरपूस समाचार घेतला जातो. ते चित्र पाहायला मिळते. जो या संघाचा स्ट्राईक गोलंदाज आहे, प्रमुख गोलंदाज आहे, याच्यावर मात्र हल्ला चढवला जातोय. धाव संघ धावफलकावर डबल फिगरमध्ये 10 धावा. हा चेंडू पाटला केला, स्क्वेअर कट करायचा प्रयत्न, चेंडू ऑफस्पिनच्या बराच बाहेर, व्हाईटचा इशारा. यष्टीच्या मागे मास्टर ब्रेन विजय पाटील. धाव संघ धावफलकावर 11 ऑन द बोर्ड. सुनील चौधरी ओरपीचा आहे, इनसाइड आउट, टायमिंग होत नाहीये, मिस टाइम झाला स्ट्रोक. शॉर्ट कव्हर आहे, जोपर्यंत चेंडू कव्हर करतील तोपर्यंत वेळ होता, अवधी होती, संधी होती. आणि या दोन धावा बॅकअपला क्षेत्राच्या खूप दूरवर न येत आहेत आणि इथे चेंडू सोडून दिलाय आणि फलंदाज अजून दोन धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात अंकित करतायत. या दोन या चारही धावा यस फलंदाजच्या अकाउंटमध्ये जातील आणि चार धावी धावसंख्या वेग पकडते धावफलकर. या पहिल्या षटकामध्ये तब्बल 15 धावा, फेक चांगली होती, बॅकअप येणं महत्वाचं होतं मी तर म्हणेन. शॉर्ट स्क्वेअरला क्षेत्रशक येत होते पण चेंडू थांबवू शकले नाही. राऊंड विकेट सुनील भोईर ऑन साईडला प्लेस करतात, मिड विकेटला चेंडू येतोय, डीप विकेटला क्षेत्रशक तिथे येत आहेत, चेंडू कव्हर करतात लास्ट मोमेंटला. किस्मत भी बहादुरू काही साथ देते असं मी म्हणेन. लास्ट मोमेंटला चेंडू अचानक बाउन्स होतोय, सीमारेषे बाहेर, चौकार. लक फॅक्टर, काही काही खेळून हा शब्द वापरला आवडत नाही पण क्रिकेटमध्ये या गोष्टी आपल्याला बऱ्याच वेळा पाहायला मिळतात. लक फॅक्टर सुद्धा तेवढंच महत्वाचं असतं क्रिकेटमध्ये आणि जणू काय आता तुम्हाला हे चित्र पाहायला मिळालं. लिडिंग एज मागे जातोय चेंडू अँड स्टॉप. मेल ती फक्त एकच धाव या चेंडूवर. खूप चांगली बॅटिंग, डॉमिनेटिंग बॅटिंग फ्रॉम मधुकर पाटील, अटॅकिंग बॅटिंग. तब्बल 3 चौकार आणि एक उत्तुंग षटकार ठोकत असताना या संघाचा सगळ्यात महत्वाचा गोलंदाज सुनील मामावर हल्ला चढवला आणि जेव्हा तुम्ही त्यांच्या महत्वाच्या गोलंदाजाजवळ तेव्हा मी हल्ला चढवता, त्याला प्रेशरमध्ये आणता, तेव्हा बाकीचे गोलंदाज सुद्धा मात्र त्याच्या दबावाखाली येऊ शकतात असं चित्र आपल्या क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळेला पाहायला मिळालंय. पण बघायचं हा दबाव धुडकारून एक चांगली गोलंदाजी करावी लागेल, चांगली धावसंख्या बीट करावी लागेल. आपण पाहतो 53 धावसंख्येचा पाठला करायचं, त्यापर्यंत आले आतापर्यंत 19 धावा, अजूनही 33 धावींची गरज. चेंडू शिल्लक आहे ते 18. रिक्वायर्ड रन रेट 11.00. वाडेकर वर्सेस संतप
एक हाय वोल्टेज मॅच तुमच्या समोर तुम्हाला पाहायला मिळते. प्रथम फलंदाजी आपण पाहिली ती म्हणजे वाडेकर संघाची, आचार्य वाडेकर यावाने संघ खेळतोय. पहिल्या जोड दोन षटकात फक्त 16 धावा होत्या, पण नंतरच्या दोन षटकामध्ये तब्बल 36 धावा सुनील व्यापारी, खास करून सुधीर व्यापारी आणि त्याच्यासोबत तुम्ही आलेला फलंदाज तुम्ही पाहिलं म्हणजे आघाडीचा फलंदाज गणेश पाटील यांनी मात्र खूप चांगली पॅटर्नशिप बिल्डअप करत असताना एक चांगली धावसंख्या उभारली आणि नंतरच्या दोन षटकात तब्बल 36 धावा त्यांनी कुठून काढल्या. गोलंदाजी मार्कवर की प्लेयर येतोय गोलंदाजी करण्यासाठी, धावसंख्येला अंकुश लावण्यासाठी विजय पाटील. फिरकीचं आक्रमण वाडेकर संघ म्हटल्यानंतर फिरकीचं माहेरघर असं म्हटलं तरी वावगडणार नाही. देसाई संघ आज हनुमान सुद्धा आमच्या सोबत आहेत, 40+ खेळाडू आहेत आणि देसाई संघ असो किंवा वाडेकर संघ या संघाला मात्र वारसा लाभलाय तो फिरकी गोलंदाजांचा. मला अजूनही आठवतंय की मालवणच्या दौऱ्यावर अनिल माने माझ्यासोबत होते, वन ऑफ द ग्रेट क्रिकेटर फ्रॉम ओपन पूल, आणि त्याने मात्र आवर्जून उल्लेख केला की वाडेकर संघाची ताकद यांची गोलंदाजी आहे. 18 balls and 33 to win, 18 chendu and 33 धावांची गरज. राऊंड विकेट येत आहेत गोलंदाज विजय. ओव्हर पिच होता, ऑन साइडला प्लेस केला, शतदर्शक खूप दूरवर आहेत, खूप वेगाने मात्र चेंडूवर यावं लागेल पण चेंडू थांबत नाहीये, वेगवान फटका उत्तर मात्र दिलं या चेंडूवर, सीमा रेषेबाहेर चौकार. आउट साइडला खूप चांगला प्लेसमेंट, स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर एक वेगवान फटका विजय पाटीलच्या गोलंदाजीवर तुटून पडलाय आणि चौकार वसूल केलाय. राऊंड विकेट, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, बॅकफुटला थांबले होते मधुकर. आफ्टर लॉंग 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 टाइम खूप वेळानंतर मात्र तुम्हाला निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. पहिल्या षटकातल्या दुसरा चेंडू आपण निर्धाव पाहिला होता, फुल लेंथ होता, स्वीप अप्रतिम टायमिंग, सुपर शॉट, डोळ्यांचं पाळणं फेडणारा पॅडल स्वीपचा नजराणा, चेंडू सीमारेषे बाहेर चौकार. पाडल स्वीपचा एक सुरेख नजराणा मधुकरच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. फाईट देतोय पाटील इलेव्हन संदप संघ, आचार्य इलेव्हन वाडेकर या संघासमोर आणि 53 धावसंख्येचा पाठलाग इथे मात्र करतोय. राऊंड विकेट, ओ गुड बॉलिंग, ओव्हर पिच होतं, टायमिंग होत नाहीये, चूक होती यशी शकंडा, चेंडूची फेक जोपर्यंत करतील तोपर्यंत एक क्विक सिंगल कम्प्लीट केलाय. 22 इशारा सचिन गडू यांचा, 22 स्वरूपात धावसंख्या अंकित झाल्यानंतर धावसंख्या सरकते पुढे दहा फलकावरती 29 या धावसंख्येवर. उजव्या बाजूला शामियाना तुम्ही पाहतात, ऑन साइडला प्लेसमेंट चांगला, मिड विकेटला फटका एक्झिक्यूट केलाय आणि जोबत क्षेत्रक्षक चेंडूपर्यंत पोहोचतील, चेंडू मात्र वेग पकडतोय, सीमा रेषेबाहेर अजून एक दिमागदार फटका, चौकार. मधुकरच्या पाठोपाठ आता मात्र तुम्ही पाहता सचिनने सुद्धा आपलं खातं चौकाराने उघडलंय. वेगवान फटकेबाजी, धावसंख्या दहा फलकावर 33. बाकुडला थांबले, अपिश खेळतायत, कवर पॉइंटला चेंडू जातोय, शतदर्शक येतात डीप मधून, जोपर्यंत चेंडू कवर करतील आणि तोपर्यंत वेळ होता, अवधी होता, संधी होती या दोन धावा घेण्याची. ज्या धावा आपण जेव्हा फलंदाजी आपण पाहिली, खास करून फलंदाजी करणाऱ्या वाडेकर संघाची, नंतरच्या दोन षटकात आपण 36 धावा पाहिल्या पण इथे पहिल्याच दोन षटकात तब्बल 35 धावा कुठून काढल्या मैदानावर त्या उत्तर देत असताना पाटील इलेव्हन संदप या संघाने. त्यामुळे आता मात्र गरज असेल मैदानावर सामना जिंकण्यासाठी, कारण 53 धावसंख्येचा तुम्ही पाहतात पाठलाग सुरू आहे, 53 धावा हव्यात मैदानावर सामना जिंकण्यासाठी आणि चेंडू शिल्लक आहे ते 12 धावा हव्यात ते 18. 18 balls and 12 balls and 18 to win, 12 चेंडू आणि 18 धावांची गरज.
सामना किती सोपा आणि सहज करून ठेवला बघा वाड इथे मात्र संदर्भ संघाने पहिल्याच दोन षटकात तब्बल 35 धावा कुठल्या 17.5 सरासरीने उमेश की माणसाच्या शरीरासाठी साखर सुद्धा मात्र खूपच अपायकारक असते. साखर म्हटल्यानंतर मग त्यामध्ये मधुरता असते आणि मधुमेहाचा त्रास म्हणजे डायबिटीसचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे तसंच इथे तुम्हाला चित्र पाहायला मिळतंय की मधुकर मैदानाच्या आतमध्ये ते सुद्धा मधुमेह आणि ते मात्र मधुकर हा सुद्धा अपायकारक ठरू शकतो तो वाडेकर संघासाठी. दुग्ध शर्करा योग तो निश्चित खूप चांगलं काही फलंदाजी आपल्या संघासाठी करतोय. वाडेकर संघाच्या मधी जर कोण उभा असेल तर मधुकर सुधीर व्यापारी गोलंदाजी मार्कवर 12 चेंडू 18 धावींची गरज. पहिला चेंडू सुधीरचा कॉमेंटरी बॉक्स एंड कडून ज्यापर्यंत फलंदाजी केली आहे तशीच गोलंदाजी सुद्धा करावी लागेल. चेंडू ऑन साइडला नॅशनल लेग ब्रेक होता छोटासा स्विंग होतो चेंडू ऑन साइडला प्लेसमेंट चांगले क्षेत्र चांगलं होत आहे फेक चांगली होते फेक जोपर्यंत कव्हर करतील फेक करतील आणि तोपर्यंत मात्र वेळ होता अवधी होता आणि मात्र इथे यष्ट उद्ध्वस्त करतोय आणि पहिलाच धक्का लागतोय धावचीच्या स्वरूपात. फलंदाज बाद 36 या धावसंख्या. सचिन बाद होता है सचिन पाटील चांगली पार्टनरशिप बिल्डअप केली पहिल्या विकेटसाठी तब्बल 36 धावांची. त्यानंतर येतात मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावर नितीन पाटील 36 लॉस ऑफ वन विकेट. सुधीर व्यापारी ओ द विकेट फ्लॅटेड डिलिव्हरी बाहेर काढल्या चेंडूला लेग ब्रेक आहे गुड बॉलिंग. फिरकीचं जाळं आता मात्र तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. मागचे दोन गोलंदाज मात्र निष्प्रभ ठरले कारण दोन षटकात तब्बल 35 धावा आल्या सुनील मावण त्याचबरोबर विजय पाटील यांच्या गोलंदाजीतून. पण आता मात्र सुधीर एक वेगळी छाप सोडण्याचा प्रयत्न करतोय. गुडलेनचा वापर लेंडिंग आहे चेंडू हवेमध्ये मिसफील्ड चूक सुनील मामाकडून चेंडू सीमारेषा बाहेर फरार चौकार. चौकार येतो मैदानावर मिसफील्ड चुका. एवढा चेंडू वेगाने निघून गेला की सुनील भोईर यांना सुनील चौधरी यांना चेंडू समजायच्या त्याच्या हाताच्या कारण चेंडू निघून जातोय आणि हा चौकार मात्र महत्वाचा ठरू शकतो तो संदर्भ संघासाठी कारण पाया खूप चांगला रचलाय तो फलंदाजी करणार आहे मधुकरने आपल्या संघासाठी आणि त्याच्याच बॅटमन हा चौकार तुम्हाला पाहायला मिळतोय. फ्लॅटेड डिलिव्हरी चेंडू हवेमध्ये चेंडू फिनिश होतोय स्ट्रेट टू द ग्राउंड आउट ऑफ द पार्क सीमारेषेबाहेर षटकार. फुल टॉस आहे क्षेत्रक्षक आहे डीप मध्ये आणि चूक. किस्मत भी बहादूर काही साथ देती है कारण ज्या दिलेरीने ज्या धाडसाने फलंदाजी करतोय त्याचं कौतुक करावं एवढं कमी मधुकरचं
आणि तिथे मात्र मधुकरचा झेल ड्रॉप होतोय मिडविकेट बाउंड्रीच्या दिशेने. डगआउट म्हणणं आवाज नकोय पाटील इलेव्हन संदप संघ, ही सूचना आहे त्या आयोजकांकडून. नो कमेंट्स प्लीज. ओहो व्हॉट अ शॉट, आणि इथे मात्र ड्रॉप घालील लोटांगण. जणू काही पूर्णपणे झेपावले चेंडूर जाण्यासाठी, झेल घेण्यासाठी, कारण पहिल्या चेंडूर चूक झाली होती, मात्र चूक दुरुस्त करायची होती, पण पुन्हा एकदा चूक, दोन झेल ड्रॉप. धाव संख्या झाली धावफरकर मला सांगताय तो उमेश 49 आणि अवघ्या मैदानावर गरज आहे ती 4 धावेची. 6 balls and 4 to win. सामना कुठे होता कुठे आलाय तुम्ही बघू शकता, कारण पहिल्या 2 षटकात तब्बल 35 जावा आल्या, तिथेच मात्र हा संघ एक मोठी उभारी घेणार असं काही त्यांनी चित्र उभारलं. आणि निर्णायक 2 षटकात 18 धावांची गरज असताना या षटकात तब्बल धावा खर्च केल्या मैदानावर त्या 14 गोलंदाजी करणाऱ्या सुधीर व्यापारीने. एक हाय वोल्टेज मॅच, अजूनही सामना बॅलन्स आहे असं मी म्हणेन, कारण आता मात्र हवेच्या विरुद्ध फलंदाजी करायची आणि 4 धावा अंकित करायचे आहेत येणाऱ्या 6 चेंडूमध्ये. बघायचं आहे संघनायक मात्र कुठला गोलंदाज घेऊन येणार जो मात्र या 4 धावा डिफेंड करू शकतो या संदप संघासमोर. सुदाम भोईर येत आहेत गोलंदाजी मार्गवर. सामन्याचं भवितव्य सोपवलंय सुदामच्या हातामध्ये, त्याला मात्र 4 धावा डिफेंड करायचे आहेत. दिलीप आहेत, दिलीप शेलार. सिक्स बॉल अँड 4 to win. स्ट्रायकिंग एडला मधुकर पाटील. ऑन साइडला खेचून आणला फटका हवेमध्ये, आहे क्षेत्ररक्षक दूरवर आहेत, पण मिळेल ती 2 धावा. हवेच्या विरुद्ध फटका खेळायचा होता, चेंडू फिनिश होत नाहीये, क्षेत्ररक्षक खूप वेगाने चेंडूवर येत आहेत, पण तोपर्यंत 2 धावा फलंदाज अंकित करून विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करतोय तो फलंदाजी करणारा पाटील इलेव्हन संदप संघ. अवघ्या 2 धावांची गरज, चेंडू शिल्लक आहे 5 चेंडू 2 धावा. हवेमध्ये चेंडू ऑन साइडला, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, MS धोनी स्टाईल मॅच फिनिश. सामना इथे मात्र जातोय तो चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी, आणि सामना जिंकतोय तो फलंदाजी करणारा पाटील इलेव्हन संदप हा संघ. जो चेंडू मध्याच्या बाहेर गेलाय व्हॉलेंटियर्स विनंती करतो, खेळाडू तिथे असतील तर प्लीज तो चेंडू रिटर्न करायचा, सुपूर्द करायचा पंचांकडे. 24 ग्रामीण संघ, शहरी 10 संघ, असे एकूण 34 संघांचा तुम्हाला परफॉर्मन्स पाहायला मिळणार आहे या स्पर्धेमध्ये. पंचांनी चेंडूचा ताबा घ्यायचा, चेंडू जुना चेंडू प्लीज मागून घ्यायचा आहे, पण ताबडतोब पिसवली संघ. जुना चेंडू पंचांकडे सुपूर्द करावा, अभिनंदन प्रथम. तर वसार विरुद्ध सामना तुम्ही पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये, तो म्हणजेच नागाव. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना, वसा विरुद्ध नागाव या सामन्यामध्ये तुम्ही पाहू शकाल 2 संघ एकमेकांसमोर येत आहेत पहिल्यांदाच, कारण आपण